शालेय गुणवत्ता सुधारण्याची व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी माळीकोकर गाव येथील पालकांनी गावात असलेल्या एका संस्थेच्या शाळेला निवेदन देत गुणवत्ता व सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार माळीकोकर गाव येथील एका संस्थेच्या शाळेत गुणवत्ता ढसळत असल्याचा आरोप करत पालकांनी ठिय्या दिला. शाळेत गुणवत्ता, आरोग्य, भौतिक समस्यांवर योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली. निवेदनाद्वारे शालेय गुणवत्ता, मध्यान्ह भोजन, शाळेत शिक्षकांना मोबाईल निर्बंध, आवाजावी फीस, शाळेची नियमित वेळ, शिक्षकांची अनियमितता, शुद्ध पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष सह अनेक समस्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर सचिन साळुंके, सुनील गुंड, शेख बशीर, राहुल साळुंके, दशरथ मालकर, सुनील मालकर, रमेश साळुंके, संतोष गुंड, नवना सोनवणे, योगेश पटाडे, संतोष लोढे आदी ग्रामस्थ हजर होते. दहावीपर्यंत शाळा शिकलो तो काय उपयोग झाला माझा? दोन मुलं आहे मला. मला वाटत होतं माझ्या पोरगं चांगलं शिकन, दहावीपर्यंत शिकन, चांगलं शिकन, आमचं शिक्षणही झालं. पण आता माझे लहान मुलं भावाचे मुलं आहे, आम्हाला वाटत दुसऱ्या शाळेत घाला. इथं काही उपयोग राहिला नाही आता या शाळेमध्ये, काय अर्थ राहिला नाही. आम्ही माळी ओरवाची सगळे पालक इथं जमलेले या शाळेमध्ये आमची मुलं शिक्षण घेत आहे. पण इथं शिक्षण कोणत्याच क्वालिटीचं राहिलेलं नसल्यामुळे आमचं एक सर्व पालकाचं म्हणणं आहे का, हे फादरची तुम्ही बदली करा. हे फादर नको आहे आम्हाला, या संस्थेला फादर नकोच. कारण आम्ही 2 वर्षापासून यांना समजून सांगूनही यांना कळत नाही. ते फक्त आम्हाला उत्तर देते का करू करू करू. तर आज आम्ही इथं लेखी पत्र देणार आहे, त्याचं रिसोर्ट घेणार आहे, ते आम्ही शिक्षण मंत्र्याला देणार. माळीगोवरगाव माझे मुलं इथं 5वीत शिकताय मुलगी आणि मुलगा शिकतोय 4वीत. 1.5-2 वर्षापूर्वी मी अशी समस्या मांडली होती इथंच का, मुलांना जो शालेय पोषण आहार दिला जातो तो अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. मी स्वतः तिथं हजर होतो. मी मुख्याध्यापकाला म्हटलो सर तुम्ही हे करताय चुकीचं, याच्यात बदल करा. माझ्या समोर 15 ऑगस्ट होता, त्या दिवशी मुलांना इथं भाजी बनवायची होती घुगऱ्याची, आपल्या याची हरभऱ्याची, तर अक्षरशः तेल नव्हतं. मुख्य प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक आहे मिशन प्राथमिकचे, त्यांनी स्वतः पैसे दिले कामगारा मजुराकडं आणि त्याला दुकानातून जाऊन तेल आणायला लावलं. सरकारी पोषण आहार जर तुम्हाला सगळं व्यवस्थित कागदोपत्री मिळतो तर प्रत्यक्ष इथं टाकायला तुम्हाला दुकानातून का आणावं लागतं? आम्ही त्यांना त्यावेळेस प्रश्न केला, मला याचं उत्तर पाहिजे म्हटलं. ते म्हणे लेखी द्या. म्हटलं ठीक आहे मी लेखी देतो. पण त्यानंतर मला सपोर्ट पाहिजे असं मिळालं नाही, त्याच्यामुळे मी शांत बसून घेतलं. आणि मी त्याच्यानंतर स्पष्ट सांगितलं सरांना, मी स्वतः येणार, मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणार. इथं काय होतंय, शालेय पोषण आहार तुम्ही देताना ठीक आहे, प्राथमिकचा मुद्दा आहे हा. तर सरने त्याच्यानंतर मला 2 वेळेस म्हणे तू मध्ये यायचं काही काम नाही. मी पाहिलं की मला मध्ये यायचा अधिकार नाही, मध्ये यायचा अधिकार आहे कोणाला? हा माझा प्रश्न त्यांना त्यावेळेस होता. मी याविषयी पालकांची चर्चा पण केली, पण पाहिजे त्यावेळेस एकत्र झाले नाही, त्याच्यामुळे हा मुद्दा दाबला गेला. आता सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघाल तर तुम्हाला सत्यस्थिती तिथं बघण्यात येईल की त्यांचं गोडवणे, जे 1-4 वर्षाची जे मुलं आहे त्यांना खाण्यासाठी जो आहार बनवला जातो त्याची क्वालिटी काय, हे तुम्ही आता जरी चालले तिथे बघा लाईव्ह असं तर चला बघा. मी जर खोटं बोलत असतो तुम्ही बघा ते काय मुद्दे पाली बिली सांडलेले उंदराच्या पिळ्यात ते चालले ते झुळ झुळ पाल गेली तिथं पाल खाली उंदीर पळू राहिले उंदीर आणि ते तिथे भोगसोय पहा तिथं तिथं काही विषयी काही निघू शकते. हा 1 मिनिट ये पा हे कोणत्या दर्जाची भुंगी लागली उजेडत घ्या चला उजेडत घ्या उजेडत कोणत्या दर्जाची वाटत उजेडत घ्या. नाही नाही टाकणार नाही कस काय लागेल मोठी ठेवा किडे पोसू तर पळू राहील त्याच्यात यानंतर पालकांनी शालेय पोषण आहारच्या खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. यासोबतच धान्यामध्ये किडे देखील आढळले, ज्यामुळे पालकांचा रोष आणखीच वाढला. या सर्व प्रकारामुळे आता पालक वर्गाने संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.